नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आज घेराव आंदोलन करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आमदार प्रशांत ठाकूर, तर चला त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार सर। नमस्कार सर। मागील एक वर्षांपासून हे आंदोलन सुरू आहे, मशाल मोर्चे झाले, रॅलीज निघाल्या, आज आपण घेराव आंदोलन करत आहात, काय भूमिका आहे सर आज आपली? लोकनेते दीबा पाटील साहेब हे या परिसरातले भूमिपुत्र होते। त्यांनी या भूमीमधल्या शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना, इथल्या नागरिकांना म्हणजे स्थैर्य देण्याचा, उभं करण्याचा त्यांनी सातत्यानं आयुष्यभर प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळे या परिसराची ओळख कायम राहिली। अन्यथा ज्यावेळेला नव्या मुंबईची स्थापना व्हायची होती, 95 गावांच्या गावठाणाच्या क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई उभी राहील। सुरुवातीचं शासनाचं धोरण होतं की अशा वेळेला ही सगळी गावं उठवायची आणि यांचं विस्थापित करून यांना सोलापूर जिल्हा किंवा त्या परिसरा, नगर जिल्हा त्या परिसरामध्ये त्यांना स्थापित करायचं। त्यावेळेला दीबा पाटील साहेबांनी याला सगळ्यात पहिल्यांदा विरोध केला। त्यांनी सांगितलं गावठाणं उठणार नाहीत, गावठाणाच्या भोवताच्या क्षेत्राच्यासाठी योग्य मोबदला दिला तर आम्ही या ऐकू। आणि मग जे आंदोलन उभं राहिलं मोबदल्याच्या संदर्भातलं, त्या मोबदल्या, ते आंदोलन ऐतिहासिक ठरलं। महाराष्ट्रात नाही, देशात त्याची दखल घेतली गेली। 1984 साली शासन ऐकतच नाही, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, शासन ऐकतच नाही अशा वेळेला शेतकऱ्यांचा विरोध इतका मोठा, प्रचंड झाला की त्यावेळेला 16 जानेवारी 1984, 17 जानेवारी 1984 दोन शेतकरी, 16 जानेवारीला 3 शेतकरी, 17 जानेवारीला धारातीर्थी पडले, हुतात्मे झाले। आणि त्याच्यानंतर मग योग्य मोबदला देणं, 12.5% तत्व प्रस्थापित झालं, हा दीबा पाटील साहेबांचा इतिहास आहे। या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात जे घडलं त्याच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये नियम कायम लागू झाला, 12.5% तत्व महाराष्ट्रभर कायम झालं। पुढे MIDC नं 15% विकसित भूखंड देण्याचं धोरण घेतलं। आज हे जे धोरण आहे विकसित भूखंड देण्याचं, हे धोरण महाराष्ट्रात नाही, देशात कायम झालेलं आहे, देशभरामध्ये लागू झालं आहे। याचा अर्थ दीबा पाटील साहेबांचं एक कर्तृत्व आपण कोणी नाकारू शकणार नाही आहे। या भूमीमधल्या लोकांना, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जसा त्यांनी प्रयत्न केला, तसं शिक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातला तरुण शिकला पाहिजे, त्याला योग्य पद्धतीनं सन्मानानं जगता यावं असं शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी इथल्या परिसरामध्ये शैक्षणिक संस्था त्यांनी आणल्या, त्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस निघाली, इथला तरुण सुशिक्षित झाला। या परिसरामधला जो मुळात आगरी समाज, कोळी समाज, कराडी समाज आणि अन्य समाज आहेत, या समाजामधल्या ज्या चुकीच्या चालीरीती आहेत, OBC समाजाला मार्गदर्शन करताना या चुकीच्या चालीरीतींवरती त्यांनी प्रहार आलमला। लोकप्रतिनिधी होते, आमदार होते, खासदार होते, पण चुक, एक आपला सहकारी चुकतोय तर त्याला ती चूक दाखवून द्यायला त्यांनी कधी कमीपणा मानला नाही। तिथं त्यांनी राजकारणाचा विचार न करता एक समाज सुधारकाच्या भूमिकेमध्ये ते राहिले। इतक्या विविधांगी भूमिकेमध्ये राहिलेला आमच्यातलं एक व्यक्तिमत्व, त्यांचं नाव या विमानतळाला द्यावं ही मागणी ज्यावेळेला केली गेली आहे, तेव्हा तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सीमारेषा ओलांडून सर्व स्तरावरचा भूमिपुत्र एकवटला। गेल्या वर्षी 24 जूनला तो इथे आलेला पाहिला। इतकं मोठं आंदोलन झालं की त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली, देशातल्या मीडियानं ती दखल घेतली आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आणि त्याचा परिणाम हा झाला की सिडकोचा ठराव होऊन देखील राज्य सरकारनं त्याच्यावरती कुठली अंमलबजावणी केली नाही। खरं तर कोविडचा बहाणा घेऊन गेल्या 2 वर्षामध्ये सरकारनं नाना पद्धतीचे उद्योग केले, पण या जनतेच्या संघर्षाचं हे यश आहे की त्यामुळे सरकारला या जनतेच्या इच्छेच्या विरोधात काही भूमिका घेता आलेली नाही। पण अद्यापही सिडकोचा ठराव हा रद्द झालेला नाही, बाळासाहेबांचं नाव देण्याच्या संदर्भातला जो त्यांचा ठराव आहे हा कायम आहे। अशा वेळेला सिडकोला आठवण करून देण्यासाठी आणि दीबा पाटील साहेबांचंच नाव विमानतळाला लागलं पाहिजे, याच्यासाठी आज आम्ही एकवटलेलो। सर, केवळ नामकरणच हा विषय नसून भूमिपुत्रांच्या अनेक समस्या आहेत ज्या वेळोवेळी आपण विधान भवनात देखील मांडलेल्या आहेत, सगळे मांडून देखील सिडको अजून काही टच चिम्मस होत नाहीये, काय म्हणाल सर? खरं तर सिडकोच्या अधिकाऱ्यांचा हा कोडगेपणा आहे असंच म्हणावं लागेल। मी स्वतः सिडकोचा चेअरमन राहिलो, त्यावेळेला ग्रीव्हन्स सेल या नावाची संकल्पना सिडकोमध्ये आणण्याच्यासाठी मी पाठपुरावा केला। दुर्दैव असं आहे की म्हणजे मला फार वेळ काम करता आलेलं नाही, अधिकारी बदलले की भूमिका बदलून जातात। आज 17 मार्च 2022 याच वर्षी 17 मार्चला सिडकोचा स्थापना दिवस आहे। आम्ही सांगितलं आमचे विषय तुम्ही ऐकून घेत नसाल तर हा दिवस आम्ही काळा दिवस साजरा करू। 15 मार्चला आमच्याबरोबर बैठका घेतल्या सिडकोनं
आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन पाहता एक जुनी मागणी प्रकल्पग्रस्तांची, आमची सगळी बांधकामं नियमित करा, या मागणीला ट्विस्ट देऊन त्यांनी 250 मीटर पर्यंतची प्रकल्पग्रस्तांची राहती घरं कायम करू असा निर्णय घेतला, ज्याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये आक्रोश आहे, त्याच्या विरोधामध्ये गावागावांमध्ये बैठका होत आहेत आणि मागणी होते की 250 मीटरच का ही अंतराची मर्यादा काढून टाका, राहती घरच का, आमचा छोटा मोठ्या स्वरूपाचा उद्योग असू शकतो त्यामुळे ते फक्त राहतं घर ही अट काढून टाका आणि लीजवरती का, आम्ही मालक आहोत या जागेचे, आम्ही या भूमीचे मालक आहोत, आम्हाला मालक करा, या सगळ्या मागण्या आमच्या विचारात घेऊ असं सांगून कुठली चर्चा होत नाही. ज्या वेळेला सिडको अडचणीत येते, प्रचंड दबाव वाढतो, त्या तात्पुरतं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि नंतर मग तशी स्थिती निवळली परिस्थिती की मग त्याच्यानंतर मनमानीपणा पुन्हा करायचा, हे सातत्यानं सिडको करत आलेली आहे आणि याच्या विरोधात जनतेतला आक्रोश जोपर्यंत ही सिडकोची भूमिका आमूलाग्र पद्धतीनं बदलत नाही तोपर्यंत अशीच राहणार. तर आजवर जेवढी आंदोलनं झाली आहेत सर्व शांततेच्या पद्धतीने झाली आहेत, अजून देखील सिडको नमली नाही तर पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, शांततेचा मार्ग आम्ही सोडायचं काही कारण नाही. सुदैवानं या देशामध्ये जे जे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत, समाजाचे द्रष्टे नेते होऊन गेलेले, त्यांनी अनेक आंदोलनाचे मार्ग आम्हाला सांगितले की ज्याच्या माध्यमातून कुठली हिंसा न करता, कुठली जाळपोळ तोडफोड न करता, शासकीय मालमत्तेचं नुकसान न करता आम्ही शासनाचा कायदेशीरदृष्ट्या प्रत्यक्ष नाही गळा आवळू शकतो की त्यांची नाकेबंदी करू शकतो, हा शब्द वापरू आपण, तर ही जर नाकेबंदी आम्ही करू शकतो तर आम्हाला हिंसक व्हायची गरज नाही, आम्हाला त्या दिशेने आक्रमक व्हायची गरज नाही. पण जर सिडको हे जर कोडगेपणानं वागेल, आज इथे सिडको भवन आहे, आम्हाला इथपर्यंत अडवलंय, उद्याच्या काळामध्ये सदैव ते अडवू शकणार नाहीत. सिडकोने आपला गाशा गुंडाळावा आता असं कुठतरी वाटतंय का आपल्याला? नाही, असं आहे की सिडको ज्या भूमिकेतून आलेला आहे त्या भूमिकेमध्ये सिडकोनं काम करावं. जेव्हा सिडकोची डेव्हलपमेंट पूर्ण होते अशा वेळेला सिडकोनं ते भाग स्थानिक स्वराज्य संस्थेला हस्तांतरित करावेत, असंच यापूर्वी देखील होत आलंय. नवी मुंबई महापालिका डेव्हलप झाली, नवी मुंबई महापालिका झाली, पनवेल महापालिका झाली, आता हे विमानतळाचं काम आहे. सिडकोच्याकडे असलेल्या भूमीचा वापर करत राज्य सरकारनं एक प्रस्ताव आणला, बराच काळ हे प्रलंबित राहिले होते. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक करत सगळ्या परवानग्या आणल्या, पण दुर्दैवानं सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी जो कंट्रोल त्यांचा आहे, हा कंट्रोलचा अनावश्यक वापर करत ते प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावण्याचं जे काम करतायत याच्या विरोधामध्ये लोकांच्या मध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे आम्ही म्हणू गाशा गुंडाळावा, पण त्याचं कारण जर शोधलं आणि योग्य पद्धतीनं वागलं तर चांगलं एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचा योग्य सदुपयोग त्यांना करता आला पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू, धन्यवाद. तर हे होते प्रशांत ठाकूर साहेब, ज्यांनी सांगितलं की सिडकोने आता आपलं काम झालं असेल तर गाशा गुंडाळावा.